लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाच्या मित्रपक्षांना फटका बसेल पण भाजपाच्या जागा कायम राहतील असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. पण हा अंदाज फेल ठरला. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या जागा थेट 9 वरती आल्यात. भाजपाला इतका मोठा फटका बसेल याची कोणालाही कल्पना नव्हती. मागील निवडणुकीमध्ये भाजपनं 25 जागा लढवत 23 जागांवरती बाजी मारली. यंदा भाजपनं 28 जागा लढवल्या. त्यामुळे भाजपच्या जागा वाढतील किंवा आहेत त्या जागा कायम राहतील असा अंदाज होता. पण भाजपला एक आकडी जागा मिळाली, त्यामुळे भाजप थेट 3 क्रमांकावरती फेकला गेला. याचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. महायुतीमधील शिंदे सेनेला हक्काच्या जागा मिळवण्यासाठी देखील बराच संघर्ष करावा लागला. मात्र तरीही त्यांची कामगिरी चांगली झाली. 15 जागा लढवून त्यांनी 7 जागांवरती यश मिळवलं. महायुतीत सर्वाधिक खराब कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय. 5 जागा लढवून त्यांना केवळ 1 जागाच मिळवता आलीय. त्यांचा स्ट्राईक रेट हा 20 राहिला. फोडाफोडीच्या राजकारणाचा थेट फटका भाजपला बसलाय. याचे पडसाद आगामी विधानसभेत आणि त्यावेळी होणाऱ्या जागा वाटपात दिसतील. लोकसभेला तब्बल 28 जागा लढवून केवळ 9 जागा जिंकणारा भाजप विधानसभेला किती जागांवरती लढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.